नमस्कार, लर्न विथ सुशील घोटेकर या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. आजचा टॉपिक आहे शैक्षणिक साधने. यामध्ये आपण क्विझ बोर्ड हे शैक्षणिक साधन बनवणार आहे. हे शैक्षणिक साधन फक्त गणितापुरती मर्यादित नाही, तर याचा उपयोग गणित, त्यानंतर विज्ञान, इंग्रजी, इतिहास, भूगोल या सर्व विषयांसाठी होऊ शकतो. या क्विझ बोर्डचा उपयोग आपण विद्यार्थ्यांची विस्तार सूत्रे पाठ झाली किंवा नाही हे चेक करण्यासाठी करणार आहोत. सर्वप्रथम ए प्लस बीचा स्क्वेअर हे जर बघितलं तर विद्यार्थी या ठिकाणी लावून पाहिल, या ठिकाणी लावून पाहिल, या ठिकाणी लावून पाहिल, आणि नंतर एखादा विद्यार्थी या ठिकाणी लावेल, म्हणजे त्यात जेव्हा लाईट लागेल त्यावेळेस आपलं समजायचं की त्याचं उत्तर आपलं बरोबर आहे. अशा पद्धतीनं वेगवेगळे सूत्र त्याचे पाठ झाले किंवा नाही हे आपण या ठिकाणी पडताळून पाहू शकतो. ठीक आहे मित्र, हा दुसरा क्विझ बोर्ड आहे. या ठिकाणी त्रिकोणमितीय गुणोत्तर आपल्याला चेक करायचं आहे. पहिले बघू आपण साईन गुणोत्तर. विद्यार्थ्याचा पाठ झाला की नाही ते या पद्धतीनं पडताळून पाहता येईल. लाईट लागला याचा अर्थ त्या विद्यार्थ्याचं बरोबर आहे. तर साईन गुणोत्तर काय? थीटा कोणासमोरील बाजू भागिले कर्ण. तसेच आपण टॅन गुणोत्तर काय आहे हे चेक करू. या ठिकाणी लावेल विद्यार्थी, या ठिकाणी लावेल. या ठिकाणी लाईट लागला तर टॅन गुणोत्तर काय आहे? थीटा कोणासमोरील बाजू भागिले थीटा कोणालगतची बाजू. या पद्धतीनं आपल्याला विद्यार्थ्यांचे सूत्रे किंवा गुणोत्तरे पाठ झाले किंवा नाही हे आपल्याला पडताळून पाहता येईल. आता हे मॉडेल आपण बनवलं कसं आता या ठिकाणी बघणार आहोत. हा एक इलेक्ट्रिसिटीचा बोर्ड आहे. यावर बटना फिट केलेल्या असतात, बघू शकता आपण. त्यानंतर काय केलं आहे की परमनंट मार्करच्या सहाय्याने हे डबे आखलेले आहेत. त्यानंतर या ठिकाणी होल करून घेतलेले आहे आणि यामध्ये बटनाचेच नट बोल्ट फिट केलेले आहेत. या ठिकाणी LED बल्ब लावलेला आहे. कनेक्शन तुम्ही बघू शकता या प्रकारे कनेक्शन केलेलं आहे. ही एक बॅटरी आहे, हा LED बल्ब आहे आणि हा रेझिस्टन्स आहे. आता हे कनेक्शन ऑलरेडी केलेलं आहे आपण, पण आता कसं करायचं हे आपण बघणार आहोत. कनेक्शन कसं केलेलं बघा. समजा ए प्लस बीचा स्क्वेअर आहे आणि इथे ॲन्सर आहे त्याचं ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर. तर आता या ठिकाणून या ठिकाणी वायर कनेक्ट करायचं आहे. या पद्धतीचा वायर घ्यायचा आहे आणि नटाला आतून या पद्धतीने कनेक्ट करायचं आहे. समजा या ठिकाणी असेल आणि याचं उत्तर हे असेल तर या ठिकाणी याच पद्धतीनं वायर आतून कनेक्ट करायचं आहे. समजा याचं उत्तर हे आहे तर असाच वायर या ठिकाणी कनेक्ट करायचा आहे आणि याचं उत्तर हे असेल तर या पद्धतीनेच आपल्याला वायर कनेक्ट करायचे आहे. आता बॅटरीचा वायर कसा कनेक्ट करायचा? ही आहे आपली बॅटरी. त्यानंतर हा लाल वायर आहे, याला रेझिस्टन्स लावायचं आणि इथं LED बल्ब आणि या ठिकाणी असा वायर बाहेर काढायचा आहे. हा दुसरा जो वायर आहे हा ब्लॅक वायर असाच ठेवायचा आहे आपल्याला आणि ही या बोर्डच्या मागे फिट करायचा आहे. काय होईल? हा वायर आपण या ठिकाणी लावू आणि हा जो कनेक्शन आहे तो इथे लावून पाहू, इथे लावून पाहू. ज्या ठिकाणी लाईट लागेल ते त्याचं ॲन्सर राहील. आता प्रत्यक्षात आपण कनेक्शन कसे केलेले आहे ते बघू. हा एक वायर आहे, याचा ॲन्सर 2 नंबरवरती आहे. इथे हा साधा वायर या नटामध्ये कनेक्ट केलेला आहे. त्यानंतर हा दुसरा जो नंबरचा आहे तर या ठिकाणी आपण त्याला वायर कनेक्ट केलेला आहे. हा तिसरा नंबरचा या ठिकाणी वायर कनेक्ट केलेला आहे. हा 4 नंबरचा 1 नंबरवर कनेक्ट केलेला आहे आणि हा 5 नंबरचा 3 नंबरवर कनेक्ट केलेला आहे आणि हा 6 नंबरचा शेवटच्या याच्यात कनेक्ट केलेला आहे. या पद्धतीनं आपल्याला कनेक्शन करायचं आहे. हा रेड वायर जो आहे, हा रेड वायर आपल्याला दिसत आहे लाल रंगाचा, हा एक छोटासा रेझिस्टन्स आहे आणि त्यानंतर हा LED बल्ब आहे आणि या LED बल्बला हा बाहेरून असा साईडमधून हा वायर बाहेर काढलेला आहे. त्याच पद्धतीनं हा ब्लॅक वायर आहे या बॅटरीचा, हा तसाच आपण या ठिकाणी बाहेर काढलेला आहे. अशा प्रकारचे आपण 2 क्विझ बोर्ड तयार केलेले आहे, परंतु हे गणिताचे आहे. अशाच प्रकारे विज्ञानाचे क्विझ बोर्ड आपण तयार करू शकतो, इंग्रजीचे सुद्धा करू शकतो,
भूगोलाचे आणि इतिहासाचे सुद्धा करू शकतो। धन्यवाद।